तर अशा प्रकारे एसटी कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत, आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, त्यामुळे कुठलाही तोडगा सध्या तरी नाहीये आणि ठिकठिकाणी प्रवासी खोळंबलेत. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या आंदोलनाला आता आक्रमक रूप आलंय आणि जिल्ह्यातल्या 13 डेपो हे मध्यरात्रीपासून बंद करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यामधले 13 डेपो बंद आहेत आणि एसटी बंद केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांचे हाल होत आहेत आणि याचा फायदा काही खासगी बस चालकांकडून केला जातोय. प्रवाशांची लूट सुरू आहे. अव्वाच्या सव्वा दर प्रवाशांकडून आकारले जात आहेत. प्रवाशांना हे खासगी वाहन चालक लुटतायत. या लूट करणाऱ्या खासगी बस चालकांवर काही कारवाई होण्याची अपेक्षा सध्या तरी दिसत नाहीये. मात्र पुण्यामध्ये नेमकं शिवाजीनगर परिसरामध्ये या संदर्भातलं काय वातावरण आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. एसटी बंद असल्याने खासगी प्रवासी वाहतूक जोरदार सुरू असल्याचं शिवाजीनगर डेपो बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहे. खासगी बसेस मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी लागलेल्या आहेत. मात्र प्रवाशांकडून लूट केली जाते. काही प्रवासी आपल्या बरोबर आहेत, कुठे जायचंय तुम्हाला आणि काय सांगितलं? आम्हाला मुंबईला जायचं आहे, ट्रेनमध्ये तिकीट भेटत नाही आहे. ट्रॅव्हल्सवाले 5,000, 10,000, 7,000, 8,000 रिक्षामध्ये इकडे आला तर 350 रुपये घेतलंय. किती लूटमार चालली आहे. काय तिकीट लय माग आहे, काय 500-500 रुपये घेतात, 550. आधी किती तिकीट आहे? आधी होत 350-400. मग काय आता किती घेतलं? आता घेतलं 500. मग काय आता सारे गावाला तर बेजारी झाली. काय किती तिकीट सांगितलंय? 500. आणि किती तिकीट आहे? हा तिकीट किती आहे? असं आमचं काही 350 रुपये काहीतरी. हा म्हणजे 150-200 रुपये जास्त घेतले जातात. जे आहे एसटीचं रेट आहे तेच घेतात, जास्त पैसे घेतले नाही. शिवशाहीला 460 रुपये तिकीट आहे, आता वाढून वाढले 17% वाढ झालंय. आता रेट झाले आहे 500 रुपये औरंगाबादचे आणि आम्ही पण 500 रुपये रेट घेत आहे. बस भाड्यापेक्षा 50 किंवा 100 रुपये जास्त कुठले जास्त घेतलेले नाही. 50 ते 100 रुपये घेतले जात आहेत असं प्रवासी जे वाहतूकदार आहेत त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे सह सागर आव्हाड, जी 24 तास पुणे. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला. दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प जी 24 तासचा.